राहतात तर हे साखर बी देत नाहीत, आणली तर कुठली तर घाण साखर, खराब साखर। सदरो हे कारखान्यात गाफिलपणा व चोऱ्यामाऱ्या होतात। हे माडिक परिवार आल्यापासून शेतकऱ्याची फार बिकट अवस्था झालेली आहे। 11 वर्षात आम्हाला एकदाही साखर दिली नाही, ओली साखर शेतकऱ्यांना त्यांनी वाटप केलं। मी कृष्णदेव दयाराम जाधव, माजी सरपंच सौंदणे। आमच्या ज्या गेल्या 10 वर्षापासून ऊसाची ह्याने नियमित न नेहणं, नुकसान करणं आणि ह्यांच्याकडे यंत्रणा नसणं आणि ह्याने नंतर माझ्या कुटुंबातले शेर काढले त्याने बिननिष्कारण। ऊस त्यांच्याकडं काय आम्ही पाठवतच होतो पण ते नेहत नव्हते। आणि साखर पण पाठीमागे या 10 वर्षाच्या पूर्वी आम्हाला दर महिन्याला 5 किलो साखर प्रमाणात अशी शेतकऱ्याला वाटप होत होती आणि कमी दरात। आणि नंतर आता तर हे साखर बी देत नाहीत, आणली तर कुठली तर घाण साखर, खराब साखर, या अशा समस्या आमच्या कारखान्यात असल्यामुळं आम्हाला काय हे पॅनल काय म्हणजे योग्य नाही शेतकऱ्याच्या आमच्या ह्याच्याप्रमाणे। मी वसंत कुबीर माळी, सदरो हे कारखान्यात गाफिलपणा व चोऱ्यामाऱ्या होतात। शेतकऱ्याचा कधी वेळेत ऊस जात नाही आणि साखर कधी शेतकऱ्याला वेळेत मिळालेली नाही। परिचारक मालक असताना सगळ्याला वेळेत साखर मिळत होती, वेळेत शेतकऱ्याचे बिलं मिळत होती। हे माडिक परिवार आल्यापासून शेतकऱ्याची फार बिकट अवस्था झालेली आहे। विकास ब्रह्मदेव कोकाटे, राहणार सौंदणे। माझे वडील भीमा कारखान्याचे सभासद असून 11 वर्ष झालं आमच्या ऊसाची नोंदही घेतली जात नाही आणि 11 वर्षात आम्हाला एकदाही साखर दिली नाही। कारखाना आमच्या गावापासून 3 किलोमीटर ते 4 किलोमीटर अंतरावर असून ह्या भीमा कारखान्याला बैलगाडीनं आमचा पहिला ऊस जात होता। मागच्या 11 वर्षात बैलगाडीनं प्रत्येक वर्ष आमचा ऊस गेलेला असताना आणि आता ह्या 10 वर्षात आमचा ऊस नोंदीला बी चिडबाई आलेला नाही आणि आम्हाला साखरही दिली नाही। जर वर्षी साखर गेल्यानंतर आमचे कार्डे आडव, ही कर ती कर मुद्दाम जाणून बुजून आमचं म्हणजे विरोधात असल्यामुळं जाणून बुजून आमची कार्डे त्यांनी दिली नाहीत। आमच्या गावातील बऱ्याचशा सभासदांची दिली नाहीत आणि ह्या वर्षी तर त्यांनी अशी साखर आणली होती, अक्षरशः ओली साखर शेतकऱ्यांना त्यांनी वाटप केलं। आणि त्यामुळं आम्ही भीमा बचाव संघर्षाच्या माध्यमातून यावर्षी आदरणीय स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक व लोकनेते बाबूराव अण्णा पाटील यांच्या विचाराने भीमा बचाव संघर्ष पॅनल हा तयार करून येणाऱ्या काळात परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही। सचिन कल्याण पवार, राहणार सुस्ते। या सुस्ते गटातून भीमासागर साखर कारखान्याचा एक मी सभासद होतो आणि ज्यावेळेस तुकाराम तात्या गाडगे चेअरमन झाले होते त्यावेळेस मला आमच्या आजोबांनी कारखान्यावर मला कामाला लावलं होतं आणि भले मी गावांना टिपऱ्या करू, नात्र काठावरले शान काढू, ज्या टायमाला मुन्हा माडकाय पार्टी आली त्यांनी मला कामावरून काढून टाकलेलं आहे। आणि आता ते भीमा मुन्हा माडी काय म्हणते, राजन पाटील चोर होता, असं होतं तसं होतं। राजन पाटलांनी कारखाना टिकला अनगरचा चालू केला मान्य आहे आणि त्यावेळेस भीमाचे चेअरमन होते, पण राजन पाटील चेअरमन असताना कुठल्याही कामगाराचे एकही रुपया न पगारचं हे तटवता त्यांनी टायमिंगला पेमेंट कामगाराशींचे करत होते। बरं टायमिंगला सभासदवाल्याशींना साखर पोच होती आहे। परवा गावामध्ये एक सभासदवाल्याचं लग्न कार्य होतं, सभासदवाले भीमावर गेले साखर आणायला, तर तिथं गोडाऊनमध्ये साखर पण नव्हती आणि साखर मागायची कोणाला। हां, बऱ्याच अडचणी आल्या हो सभासदवाल्याशी, बिलं टायमाला नाही ते ओसं टायमाला गेलं नाही ते वर्षानं बिलं ही केलेली आहेत, मार्च महिन्यातली बिलं मार्चमध्येच मिळाली आहे ती। मग आता मला सांगा ऊसाला ह्या काय करायचं, शेतकऱ्याशींच्या प्रत्येकाडे अडचणी असते त्या आहे। मग माझं एवढंच सांगणं आहे आपण घड्याला शिक्का मारून प्रचंड मतानं विजय करून द्यायचा आहे। मी यल्लाप्पा दगडू सुतकर सौंदणे। माझा ऊस कधीच वेळेवर हे नेला नाही, 10 वर्षात बऱ्याच वेळा ऊसाची नुकसान झाली आणि कार्यक्षेत्रात चांगल्या पद्धतीनं ऊस आहे पण बऱ्याच शेतकऱ्याची गाळ व्यवस्थित करत नाही। मागच्या सीझनला यंत्रणा कमी आणली, बरेच शेतकऱ्याचं सभासदाचं ऊस राहिलं,
आणि अशा नुकसानी शेतकऱ्याच्या आमच्या भरपूर होत्या त्या. त्यासाठी ह्याच्यात बदल झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही आता ही पॅनल तयार केलेलं आहे. मी मौजे तांबोळे येथील अंकुशदाजी मोहिते सभासद, तोही कारखाना ओपनिंगपासून सभासद आहे. आणि ज्या त्या काळामध्ये ऊसाच्या क्षेत्रामध्ये 8 किलोमीटरच्या आत माझे वाहतुकीचं क्षेत्र आहे, तरीसुद्धा बऱ्याच वेळेला निभे साहेबापासून ते आज तक आहेत. या गावामध्ये शक्यतो गरजू शेतकऱ्यांच्या ऊसाची हेळसांड बऱ्याच वेळा झालेली आणि ती होऊ नये. प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक जण आपापल्या परीनं निवडून येण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्यक्ष सभासदापर्यंत आणि त्याच्या ऊस तोडणीबाबत निष्काळजीपणा दाखवतो. तरीसुद्धा काही कालखंडामध्ये बैलगाड्याची वाहतूक असतानासुद्धा अगदी गरीबातल्या गरीब शेतकऱ्याचीसुद्धा हेळसांड झालेली, ती होऊ नये यापुढं. आणि त्यांनीच मतं मागायला आलं तर बरं होईल. गरीबातल्या गरीब शेतकरी सभासद शेतकऱ्याला त्याचा वशिला त्याचे प्रयत्न हे काही वेळेला कमी पडतात किंवा त्याबद्दल त्या सहकार क्षेत्रातली माहिती नसल्यामुळं काय ते लोक कमी पडल्यानंतर त्यांच्या ऊसाची काय हाल होते आणि मुलाप्रमाणे जपलेल्या पिकाला 60-70 टन ॲव्हरेज काढणारा शेतकरीसुद्धा मागं पडला जातो आणि त्याचं आर्थिक नुकसान होतं. आणि प्रत्यक्षात मीसुद्धा कुठल्या पुढाऱ्याचं नाव न घेता किंवा चेअरमन विश्वस्ताचं नाव न घेता, कारखाना हा सभासदाचा असतो, विश्वस्त हे त्यांनी तयार केलेले असतात मतदान देऊन, तरीसुद्धा डोळेझाक होतीये. ती होऊ नये ह्या पुढच्या काळामध्ये. आणि बऱ्याच वेळा क्षेत्र पुन्हा माझा तुझा आमचा तुमचा असे अनेक भेदभाव घडलेले मी डोळ्यानं पाहिलेले आहेत. ही दशा गरीब शेतकऱ्यांची सभासद शेतकऱ्यांची होऊ नये हीच आमची इच्छा आहे. आणि मी स्वतः आता बोलणं योग्य दिसत नाही तरीसुद्धा मी स्वतः 2-3 वेळेला ऊस जाळून पाठवलेला आहे. मग कुणीकडे पाठवला कसा पाठवला आहे मी सांगू शकत नाही आणि सांगण्याची माझी इच्छाही नाही. कारण काय होतं, मी जे नामनिर्देश जर केला तर पुन्हा माझा तुमचा आमचा तुमचा हे चालू होतं आणि ऊसाच्या जाण्याची तारीख अडवणूक करायला काही कोण कमी करत नाही ह्याचा अनुभव मला भरपूर आहेत. हां, आणि मी सभासद म्हणजे ओपनिंगचा सभासद आहे, आजचा नाही. कारखाना ओपनिंग करताना जिथं शेअर्स देत नव्हते लोक त्यावेळेला शेअर्स मी दिलेले आहेत. मी संभाजी शिवाजी नागणे तांबोळे राहणार आणि मोहोळ तालुका. मी एक साधा बैलकी आहे, पण बैलक्या सुद्धा अशी अडचण येते त्या की धड पोडरे म्हणून बी सांगता येत नाही, धड काय म्हणून सांगता येत नाही असं. पण एवढी जाणूनबुजून शेतकरी माझी अपदा करू नये अशी माणसाची माझी एक अपेक्षा आहे. मी फुल सभासद फाउंडेशनचा मी विकत घेतलेला शेअर्स असून मला पहिल्यांदा बी ट्रान्सफर व्हायचा त्रास झाला. आता चालू माझा ऊस बी आहे तरी मला बी टपाल येते ती की वर्ण बाबा तुम्हाला पैसे काय तुमचा शेअर्स न ऊस आल्यामुळं तुमचा रद्द करण्यात येईल, तरी बी अजून यादीत नाव आलेलं शक्य नाही,
मी स्वतः स्वतः सभासद आहे, मी साखर आहे, माझ्याशी कार्ड आहे, माझ्याशी प्रूफ आहे सगळा, माझा ट्रान्सफर झालेला आहे, आणि तरी माझं ऊस चालू आहे कारखान्याला वर्षानुवर्षी भीमा कारखान्याला, तरी अशा अडचणी मला का निवडून गोरगरिबात त्रास करता? मला तर म्हणणं हे असं आहे, मग जर गोरगरिबाचा त्रास असं तुम्ही देत बसला तर मुहूर्त तुमचं कसं चालेल? टेक्निक कारखान्याचं म्हणा, हे जर शेतकऱ्यांचं म्हणा, चालणार कसं ते? तर असं तर अनुभव त्रास देऊ नये, हे माझं एक म्हणणं आहे.